मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्नेहल ची दुनिया मागे काही दिवसांपूर्वी मी कम्युनिटी पोस्टला एक पोस्ट टाकली होती एक क्वेश्चन्स टाकले होते की माझे दोन यूट्यूब चॅनेलचे अनुभव नवीन यूट्यूबर्सना ऐकायला आवडतील का तर त्याला सगळ्यांनी खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला तर त्यामुळे असे काही व्हिडिओज मी खास तुमच्यासाठी घेऊन हो येणार आहे तर आजचा व्हिडिओसुद्धा त्याच संदर्भात आहे ज्याच्यासाठी मला बऱ्याच कमेंट्स येत होत्या आणि बऱ्याचशा दिवसानंतर मी खरंच माफी मागते की मला खूप वेळ झाला ही व्हिडिओ बनवायला पण ठीक आहे दे राय दुरुस्त आहे तर बऱ्याच जणांच्या मला क कमेंट्स होत्या की तुम्ही यूट्यूबचे जे व्हिडिओज असतात तर ते कसे एडिट करता नक्की कोणत्या ॲप वापरतात ते सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया तर माझे दोन यूट्यूब चॅनेल्स आहेत एक आहे स्नेहपूर्णा रेसिपी जे रेसिपीचं चॅनल आहे आणि एक हे जे स्नेहलची दुनिया जे तुम्ही आता बघताय ते ब्लॉगचं चॅनल आहे तर या दोन्ही चॅनलवरचं जे काम आहे माझं ते सगळं मी मोबाईलवरती करते कारण की माझ्याकडे ना स्वतःचा पी सी आहे ना स्वतःचा लॅपटॉप आहे ना हायफाय फाय कॅमेरा आहे जे काय मी करते ते सगळं मी मोबाईलवरच शूट करते आणि मोबाईलमध्येच एडिट करते त्यामुळे जर नवीन लोकांना किंवा म्हणजे ज्यांना नवीन यूट्यूबवरती जर व्हिडिओज बनवणं स्टार्ट करायचं असेल तर त्यांना असा प्रश्न पडत असेल की आमच्याकडे कॅमेरा नाही आहे आमच्याकडे खूप भारी काही सोयी नाही आहेत लाईट्स नाही आहेत ट्रायपॉड नाही आहेत त्याची काहीही गरज नसते तुम्हाला जर चॅनल चालू करायचं चा असेल तर फक्त आणि फक्त इम्पॉर्टंट असतं तुमचं पॅशन तुमची आवड ती आवड ओळखायची आणि त्या आवडीला घेऊनच तुम्ही तुमचं चॅनेल चालू करा तर सगळ्यात आधीचा जो माझा रेसिपी चॅनलचा अनुभव होता सुरुवातीला मी व्हिडिओ एडिटिंग वगैरे काहीच येत नव्हतं मला त्यानंतर मी व्हिडिओ एडिट करायला शिकले तर मी मास्टर हे ॲप वापरते आणि या ॲपमध्ये तुम्हाला फ्री आणि पेड असे दोन व्हर्जन मिळतात तर प्लेस्टोरमधून तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता जे फ्री व्हर्जन असतं त्याच्यामध्ये तुम्हाला काईन मास्टरचा लोगो दिसतो व्हिडिओच्या वरती टॉपला आणि जे पेड व्हर्जन असतं त्याच्यामध्ये तो लोगो दिसत नाही आणि काही फीचर्स थोडेफार एक्स्ट्रा असतात बाकी काहीच जास्त फरक नाही आहे तर मी पहिल्यापासून हे ॲप वापरते त्यामुळे मला ह्याचीच सवय आहे रेसिपीचे व्हिडिओ शूट करताना सुद्धा आणि ब्लॉग चॅनलवरचे व्हिडिओ शूट करताना सुद्धा मी हेच ॲप वापरते आणि मला असं जेन्युनली वाटतं की तुम्ही जेव्हा सुरुवात करत असा तर ते तेव्हा तुम्हाला ज्या कुठल्या ॲपमध्ये काम करणं सोयीचं जातं जसं आपण म्हणतो ना हात बसतो एखाद्या गोष्टीमध्ये आपला हात बसतो आणि तेव्हा मग ती करणं आपल्याकडून अगदी झटपट होऊन जातं साधंच उदाहरण द्यायचं झालं तर किचनमध्ये Uh, माझी आई किंवा मा आजी आज यांना विळीवरती काम करायची जास्त सवय होती स्पेशली uh, आजी आज तर त्यांना सुरी किंवा हे कटर ने जमायचं नाही कारण त्यांचा विळीवरती काम करताना हात बसलेला असतो तर तसंच काहीसं या ॲपच्या बाबतीत असतं जेव्हा तुम्ही नवीनच uh, एडिटिंग शिकत असता तर तेव्हा तुम्ही दोन तीन ॲप ट्राय करून बघा तर त्यामध्ये इनशॉर्ट नावाचं एक ॲप आहे काईम मास्टर हे ॲप आहे तर मला काइन मास्टर खूप सोयीचं वाटलं आणि त्याच्यामध्ये आता माझा खूप हात बसला आहे त्यामुळे मी त्याच्यावरतीच एडिटिंग करते जर तुम्ही लॅपटॉपमध्ये एडिट करणार असाल तर खूप वेगळे म्हणजे पी सीवरती किंवा लॅपटॉपवरती एडिटिंगसाठी खूप वेगवेगळे ॲप्स किंवा वेगळेवेगळे ॲप्लिकेशन्स आहेत पॉवर डायरेक्टर आहे किंवा सगळ्यात अजून जास्त जे फेमस आहे ते म्हणजे फिल्मोरा आहे तर तुम्हाला जिथे कुठे सोयीचं वाटेल ते तुम्ही यूज करू शकता मला काईन मास्टर सोयीचं वाटतं त्यामुळे मी काईन मास्टर वापरते तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मी काईन मास्टर नक्की कसं वापरते आणि माझ्या व्हिडिओज कशा ॲडिट करते जर तुम्ही एखादी रेसिपीची व्हिडिओ शूट करणार असाल तर तुम्हाला कॅमेरा ॲडजस्ट करणं जे तुमचं रेसिपी जे तुम्ही काम करताय तिथे कॅमेरा ॲडजस्ट करणं महत्त्वाचं असतं पण जर तुम्ही एखादी फेस कॅम व्हिडिओ बनवणार असाल जसं की मी आत्ता बनवते तर अशा व्हिडिओमध्ये अशा व्हिडिओज बनवताना मोस्टली बॅक कॅमेरापेक्षा फ्रंट कॅमेराचा वापर थोडा सोयीचा पडतो कारण मी सुरुवातीला बॅक कॅमेरा वापरून बघितला बॅक कॅमेरामध्ये आपल्याला एकट्याने कारण हे सगळ्या गोष्टी मी एकट्याने करत असते तर एकट्याने शूट करताना अंदाज येत नाही की नक्की आपण कुठे बघतोय फ्रेममध्ये आपण कुठे आहोत तर ह्याचा अंदाज येत नाही त्यामुळे फ्रंट कॅमेराने शूट करायचं आणि फ्रंट कॅमेऱ्याने शूट करताना एक अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅमेराची आपल्या जो फोनची जी स्क्रीन असते तर त्या स्क्रीनकडे न बघता कॅमेराची जी लेन्स असते तिथे बघायचं तर त्यातला डिफरन्स तुम्हाला कसा लक्षात येतं तो मी सांगते की आत्ता मी तुमच्यासोबत लेन्समध्ये बघून बोलते आहे कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये ज्यामुळे तुम्हाला असं वाटतं की मी तुमच्यासोबतच बोलते आहे पण तेच जर मी कॅमेराच्या माझ्या फोनच्या स्क्रीनकडे बघून बोलले तर ते काहीचं असं वाटेल की मी स्क्रीनकडे बघते आणि तुमच्यासोबत माझं इंटरॅक्शन होत नाही आहे तर त्यामुळे ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे तुम्ही नक्की फॉलो करा आणि तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी माझ्या मोबाईलच्या स्क्रीनकडे येते मी कायम मास्टर हे ॲप आधीच डाउनलोड करून ठेवलं आहे तुम्हीसुद्धा प्लेस्टोरमधून हे ॲप डाउनलोड करू शकता ॲप ओपन केल्यानंतर इथे मला एक इंटरफेस असा दिसतो आहे जिथे आपल्याला रेशो सिलेक्ट करायचा आहे जर यूट्यूबची व्हिडिओ बनवायची असेल तर सिक्स्टीन इस टू नाईन पण आडवा म्हणजे लँडस्केप हा रेशो सिलेक्ट करायचा असतो तर तो सिलेक्ट केल्यानंतर माझ्या ज्या व्हिडिओ आहेत त्या मला तर इथे ॲड करायच्या आहेत आणि त्या एकमेकांसोबत जोडायच्या आहेत कारण की बऱ्याचदा आपण सगळ्या व्हिडिओ सलग शूट नाही करत तर इथे माझे वेगवेगळे फोल्डर्स जे आहेत ते मला दिसत आहेत त्यातला जो कुठला व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे तर आज मी केकची एक रेसिपी एडिट करणार आहे तर त्यामुळे मी तो व्हिडिओ सुरुवातीला ॲड करणार आहे पण त्या सुरुवातीला मी इंट्रो म्हणून मा माझे एक दोन फोटो आणि स्नेहपूर्णाचा लोगो असं टाकते तर ता त्या गोष्टीसुद्धा मी सिलेक्ट केलेल्या आहेत तर परत एकदा मीडियामध्ये जाऊन जिथे आपल्याला केक ऑर्डर नावाचा एक फोल्डर दिसतोय तर त्या फोल्डरमधून मी काही फोटोज आणि त्यानंतर व्हिडिओ असं सिलेक्ट करणार आहे तर हे तुम्ही तुमच्या इच्छेने घालू शकता जर तुम्हाला तुमच्या व्हिडिओच्या सुरुवातीला काही फोटोज हवे असतील तर स्पेशली जर रेसिपीचा व्हिडिओ असेल तर सुरुवातीला आपण एक दोन फोटो टाकतो की आपली रेसिपी बनल्यानंतर कशी दिसणार आहे आणि त्यानंतर हे जे रेसिपीचे व्हिडिओ आहेत रेसिपी, रेसिपी बनवतानाचे तर ते टाकलेले आहेत तर इथे टोटल तेवीस मिनटांचा हा एकच मोठा व्हिडिओ होतो आहे पण इतका मोठा आपल्याला घ्यायचा नाही आहे तर तो आपल्याला एडिट करून लहान करायचा आहे तर सगळ्यात आधी इथे मला हे रोटेट करून घ्यायचं आहे हा उभा असा व्हिडिओ आहे तर तो, तो मी इथे रोटेट करते आणि हव्या त्या पोझिशनला आपल्याला अशा पद्धतीने घेऊन हा सेट करायचा आहे तर याच पद्धतीने तुम्ही अजून कोणता व्हिडिओ जो आहे तो पोर्ट्रेट मोडमध्ये असेल तर तो लँडस्केप करून घ्यायचा आहे म्हणजेच आडवा करून घ्यायचा आहे तर हा सुद्धा एक आहे तर हा सुद्धा मी इथे ऑप्शनमध्ये जाऊन रोटेट करून घेते आता हा व्हिडिओ रोटेट झालेला आहे त्यानंतर ट्रान्झिशन इफेक्ट म्हणजे दोन व्हिडिओ कनेक्ट करण्यासाठी आपल्याला एखादा इफेक्ट द्यायचा असेल तर इथे बहु खूप सारे इफेक्ट्स अवेलेबल असतात आपण काही डाउनलोडसुद्धा करू शकतो तर त्यापैकी कुठलाही इफेक्ट तुम्ही इथे देऊ शकता जेणेकरून आपला एक व्हिडिओ संपून दुसरा चालू होताना अगदीच असं कट नाही होणार तर व्यवस्थित एक इफेक्टने ते चालू होईल आणि आपल्याला कंटिन्युएशनमध्ये असल्यासारखं वाटेल तर मी ते क्रॉसफेड हा इफेक्ट सिलेक्ट केला आहे जेणेकरून तो कंटिन्युएशनमध्येच uh, व्हिडिओ चालू आहे असं बघताना वाटतं फारसा काही फरक लक्षात येत नाही आता त्यानंतर इथे आपल्याला बरेच ऑप्शन दिसतात त्यातला एक ऑप्शन आहे स्पीड तर इथे वन एक्स फोर एक्स एट एक्सपर्यंत स्पीड आहे पण माझा काय अनुभव असा आहे की टू uh, एक्सपेक्षा जास्त स्पीड जर आपण सिलेक्ट केला तर ती व्हिडिओ थोडी अडकते त्यामुळे मी इथे वन पॉईंट सिक्स एक्स असा स्पीड सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर मी ही जी व्हिडिओ आहे ह्याला ओव्हर व्हॉईस देणार आहे ओव्हर व्हॉईस का तर आपण जेव्हा रेसिपी बनवतो तर ते बनवता बनवता बोलणं तितकंसं शक्य नसतं त्यामुळे इथे ओव्हर वॉईसचा किंवा रेकॉर्डचा एक ऑप्शन असतो जेणेकरून आपण त्या त्या व्हिडिओच्याबद्दल आपल्याला जे काही बोलायचं आहे ते सगळं रेकॉर्ड करू शकतो आणि म्हणजे आपला आवाज त्या व्हिडिओला घालू शकतो आता याच पद्धतीने या संपूर्ण व्हिडिओला आता हे जे दो दोन फोटो दिसतात तिथेसुद्धा आपण ट्रान्झिशन ॲड करू शकतो त्यानंतर बॅकग्राऊंडला म्युझिक ॲड करू शकतो तर मी इथे एका फोल्डरमध्ये काही म्युझिक डाउनलोड करून ठेवलेले आहेत तर ते मी या व्हिडिओमध्ये ॲड करणार आहे तर त्यासाठी मी सिलेक्ट करते आणि हे मी एक सिलेक्ट केलेलं आहे प्लसमध्ये क्लिक करायचं आणि त्यानंतर हे जे म्युझिक आहे ते आपोआप आपल्या व्हिडिओमध्ये सगळीकडे बॅकग्राऊंडला वाजेल आणि त्याने सुद्धा खूप चांगलं वाटतं व्हिडिओ बघताना तुम्हाला हवं ते म्युझिक तुम्ही सिलेक्ट करू शकता फक्त ते कॉपीराईट फ्री असावं याची दक्षता घ्या कारण सुरुवातीला जेव्हा मी नवीन होते तर मी कायन मास्टरचं म्युझिक वापरलं होतं आणि त्यामुळे मला कॉपीराईट क्लेम आला होता जवळजवळ नऊ ते दहा व्हिडिओजना त्यानंतर मग मी हे यूट्यूबचंच म्युझिक डाउनलोड करून ते वापरायला सुरुवात केली ज्याला आपल्याला कॉपीराईट क्लेम येत नाही आणि हे जे बॅकग्राऊंडचं म्युझिक आहे त्याचा आवाजसुद्धा तुम्ही ॲडजस्ट करू शकता तुम्हाला जितका मोठा किंवा हळू हवा असेल त्या हिशोबाने तुम्ही आवाज सिलेक्ट करू शकता तर हे जे म्युझिक आहे ते तुम्ही संपूर्ण व्हिडिओला देऊ शकता किंवा एखाद्या तुमच्या स्पेसिफिक पॅचलाच म्युझिक द्यायचं असेल तर तुम्ही तसंही देऊ शकता तर आता आपण बॅक आलेलो आहोत मागे आलेलो आहोत आपला हा व्हिडिओ एडिट झाला आहे आणि एडिट झाल्यानंतर तो संपूर्ण आपण अशा पद्धतीने प्ले करून बघू शकतो पुन्हा एकदा ऐकू शकतो शक्यतो मी व्हिडिओ एडिट झाल्यानंतर पुन्हा पुन्हा दोन वेळा ऐकते आणि त्यानंतरच एक्सपोर्ट करते तर हा एक्सपोर्टचा जो ऑप्शन आहे त्यामुळे कायनमास्टरमध्ये जो एडिट झालेला व्हिडिओ असतो तो, तो आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह होतो तर मी आता हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी लावणार आहे पण त्याला खूप वेळ जातो त्यामुळे मी हे मध्येच कॅन्सल करते पण याच पद्धतीने मी सगळे माझे जे रेसिपीचे आणि ब्लॉगचे व्हिडिओज असतात ते एडिट करत असते तर आता मी या कायनमास्टरमधून मा बाहेर येते त्याच पद्धतीचा वापर करून तुम्ही हवी ती व्हिडिओ एडिट करू शकता तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि असे कोणते वेगवेगळे व्हिडिओज वेग तुम्हाला बघायला आवडतील हे सुद्धा कमेंट करून कळवा कर चॅनलवर जर नवीन असाल तर स्नेहल छिजून या आपल्या चॅनलला आणि स्नेहपूर्णा रेसिपी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त व्हिडिओसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा नवीन नवीन गोष्टी शिकत राहा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय